फडणवीस जी हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वीही विधानमंडळामध्ये विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेते असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या राज्याला संवेदनशील गृहमंत्री राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री अशा असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राज्याला आणि राज्याच्या 13 कोटी जनतेने अनुभवलेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल उद्धव ठाकरे सारखा घरकोंबडा मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणतो आहे ज्यांनी कधीही कुठल्या गावावर गावामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची समस्या काय आहे याचा अभ्यास नाही। उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना पण बघितलं नाही, कधी संजय गांधी योजनेचे एक काम करताना बघितलं नाही। केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख आणि सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन आलिशान जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा काय महाराष्ट्राची जान काय महाराष्ट्राची माहिती आणि मोदीजींचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत त्यांची लाड पुसून मुख्यमंत्री पद मिळवणे एवढंच त्याचं कर्तृत्व आणि अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तींनी अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खरं तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे। उद्धव ठाकरेजींची भाषा मला बोलता येते, मी नागपूरचा आहे पण संस्कार आमचे आळवे येतात आहे। नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना हा घरकोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही इतकं वाईट सरकार चालवलं, दोन दोन मंत्री जेलमध्ये होते, दाऊदशी संबंध असलेल्या लोकांसोबत तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना ठेवलं, शेवटपर्यंत राजीनामा घेऊ शकले नाही, त्यांची लाड चाटली, मताच्या राजकारणाकरता तुम्ही परवा बघितलं असाल औरंगजेब करत एका सैनिकाची तुलना, म्हणजे ज्या पद्धतीनं ते संभाजीनगरला बोलत होते, खरं तर बावचळलेल्या अत्यंत निराश झालेला व्यक्ती जसा असतो, म्हणजे जीवनातलं सारं गेलं आणि जेव्हा जसा निराश होतो आणि व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले। जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, सोडणार नाही त्यांना। जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल। यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा, यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला तो अधिकार नाही। आणि ज्या पद्धतीनं हे वागतात आहे फ्रस्ट्रेट झालेले, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा याला सोडेल। काल अजितदादा बघा तुम्ही, खरं तर कंटाळलंय
पण तुमच्या मधून जमत नाही माझ्या मधून जमत नाही म्हणून एकत्र आहे पण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे कोणीच मान्य करू शकत नाही तर सत्य करता एकत्र आले होते शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आज सारत गेलं धनुष्यबाण गेला शिवसेना गेली तरी सुधरत नाही मी आणि माझा मुलगा मी मानी माझा परिवार एवढंच कर्तृत्व